पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जादूटोणा करण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेची निर्घुणपणे हत्या करणाऱ्या आरोपीस अटक केली. दिनांक 11 मार्च रोजी सांगोला तालुक्यातील मौजे शिरभावी गावालगत असलेल्या वनविभागाच्या जागेत अंदाजे 55 वर्षीय महिलेचा मृतदेह दगडानं आणि धारदार शस्त्रानं वार करून खून केलेल्या अवस्थेत मिळून आला होता. याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मृत महिलेचं नाव द्वारका बबन माने, राहणार धायटी, तालुका सांगोला असं निष्पन्न केलं. ती तिच्या 2 मुलांसमवेत राहत असल्याचं समोर आलं. ही महिला 11 मार्च रोजी तिच्या भावाकडे गेली असल्याचं तपासात निष्पन्न झालं. त्यानंतर खात्रीशीर माहिती मिळाली की गुन्ह्यातील आरोपी हा अक्कलकोट मंदिर परिसरात येणार आहे. त्यानुसार अक्कलकोट येथील मंदिर परिसरात तसंच बाजारपेठेत शोध घेऊन आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. आरोपीनं तिची मृत आत्या द्वारका बबन माने ही आरोपी आणि त्याच्या कुटुंबियावर जादूटोणा करत होती, त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसल्याचा राग मनात धरून तिचा खून केल्याचं कबूल केलं. आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडाळे सांगोला पोलीस ठाणे हे करत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोलीस नाईक धनराज गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते, समर्थ गाजरे, अक्कलकोट पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव चिंचोळकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद शिंपाळे, सचिन गायकवाड यांनी बजावली.